नमस्कार, माझं नाव राज नजन आणि मी घाटकोपरचा आहे. परत सांगतो, आणि मी आत्ता एक टप्पाआउटच्या ऑडिशनला गेलो होतो आणि मला सेकंड राऊंड झाला माझा आणि अचानकच बाहेर काढलं मला. काय माहिती का, तर मी कंटेंट रेडी केला होता. मी घरी गेलो, आईला म्हटलं आई मला ऑडिशनला जायचं आहे. आई म्हटली ऑडिशनला चाललास? म्हटलं हो. आई म्हटली ऑडिशनला चाललास? म्हटलं आई अगं व्हेरिएशन देण्यापेक्षा आशीर्वाद दे, कारण ऑडिशन तुझं नाही माझं आहे. आणि ऑडिशनला गेल्यावरती अशा अशा चेहऱ्याचे लोक असतात, कायच एक्सप्रेशन नाही. म्हणजे आपण जाऊन गेलो, तिथं गेलो ना, असं वाटतं त्यांना प्रोडक्शनवाल्यांनी धमकी दिली जर का हसला. माझे इतकं वाईट नाही. आणि मी आईला बोललो मी ऑडिशनला चाललो. मी घरातून बाहेर निघालो आणि ऑडिशनवाल्या तिथं गेलो आणि बाहेरच एक माणूस भेटला मला स्टुडिओच्या. मला बोलला कुठं आलास? म्हटलं मी ऑडिशनला आलो. मला म्हणून तुझी हाईट तर खूप कमी आहे. म्हटलं काका आम्हाला तर स्टँडअप कॉमेडी करायची उंटाच्या ढुंगणाचा मुका घ्यायचा आहे. काय करायचं काय आम्हाला इथं? ते बोलले वेलकम, या बरोबर ठिकाणी आलात. आतमध्ये गेलो, निर्मिती सावंत आणि भरत जाधव यांना ओळखतो ना, खूप मोठे कलाकार आहे. निर्मिती सावंत आणि भरत जाधव असे लांब बसलेले होते. मी बघितलं असं वाटत होतं की टेम्पो शेजारी कोणतरी सायकल उभा केली. मी आतमध्ये त्याला म्हटलं आम्हाला यांच्यासमोर कॉमेडी करायची. तो बोलला हां. म्हटलं काका आमचं जेवढं वय नाही ना तेवढं वर्ष यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे, आमची लायकी नाही. म्हटलं म्हणजे असं झालं ना, मोबाईलची बॅटरी ऑन करून सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं झालं. म्हणजे काय अर्थच नाही आला. म्हटलं तरी प्रयत्न करूया. मी आतमध्ये गेलो, निर्मिती मॅडम मला खूप आवडतात. आतमध्ये गेलं गेलं म्हटलं मॅडम निर्मिती सावंत. म्हटलं मॅडम तुमच्या आईचं नाव पृथ्वी आहे का? ते म्हटलं का रे? म्हटलं नाही, मी लहानपणापासून ऐकत आलो आधी पृथ्वी होती नंतर निर्मिती झाली. म्हटलं बरं झालं नाही आहे, नाहीतर आपण बोलतो ना ते बघ श्यामची आई चालली, राधाचा कृष्ण चालला, यांना म्हणले असते ते बघ पृथ्वीची निर्मिती चालली. हे काहीच नाही. आता निर्मिती हे नाव. म्हटलं तुम्ही एखादा पिक्चर प्रोड्यूस केला आहे का मॅडम? तर बोलला नाही रे. म्हटलं करू पण नका, नाहीतर तुम्हाला लोकांना कळणारच नाही यांना म्हणतो नेमकं म्हणायचं काय, निर्मिती की निर्माता. हे काय, हे काहीच नाही. टाळ्या वाजवा एकदा. हां, हे काहीच नाही. म्हटलं आता निर्मिती मॅडमचा जो जन्म झाला असेल ना, मला असं वाटलं की त्या आईपेक्षा पण मोठ्या असत्या. खरंच होत्या, आईपेक्षा पण मोठ्या होत्या. जेव्हा मला न्यूजवाल्याने ही गोष्ट कळली की एक मुलगी झाली की आईपेक्षा पण मोठी आहे, ती इंटरव्ह्यू घेण्यासाठी घरी गेले आणि म्हणले की तुम्हाला मुलगी झाली तुम्हाला कसं वाटतं आहे? ते म्हणले मीच मुलगी आहे तिकडे. हे काहीच नाही. भरपूर कमी लोकांना माहिती आहे की निर्मिती सावंत मॅडम अदुगर नाटकात काम करायच्या, त्याच्या आधी सर्कसमध्ये काम करायच्या. पण त्यांना काही कारणामुळे ना पहिल्या दिवशी कामावरून काढलं. त्या सर्कसमध्ये काम करत असताना 5 मिनिटात 50 चपात्या खायच्या, हा त्यांचा आयटम होता. त्यांनी पहिल्या दिवशी काम घेतलं आणि पहिल्या दिवशी काम सोडवं लागलं. त्यांनी काम सुरू केलं, पहिल्या दिवस सकाळी शो होता, 5 मिनिटात 50 चपात्या खाल्ल्या. दुपारी शो झाला, 5 मिनिटात 50 चपात्या खाल्ल्या. संध्याकाळी शो सुरू होणार पळून गेल्या. डिरेक्टर म्हटलं मॅडम कुठे गेल्या? मग तो मॅडमला शोधत शोधत घरी गेला. मॅडम घरी जाऊन चपात्या खात होत्या. डिरेक्टर म्हणलं हे काय करताय, आपला शो सुरू होणार आहे तुम्ही चपात्या खाताय? ते म्हणलं दिवसभर नुसतं कामच करू, जेवण कधी करायचं? तर भरत जाधव पण बाजूला बसलेले होते. भरत जाधव म्हटलं अरे फक्त त्यांच्यावरच बोलणार का, माझ्यावर नाही बोलणार? म्हटलं सर थांबा तुमच्यावर पण आहे. म्हटलं भरत जाधव सर मनाने एवढे चांगले आहेत ना, एकदा त्यांचा बड्डे होता आणि घरी भरपूर पाहुणे आले होते आणि एवढे सेलिब्रिटी आले होते ना, सगळे सेलिब्रिटी. तर मी बघितलं सगळे सेलिब्रिटी आहे, फक्त शत्रुघ्न सिंह नाही आहे. म्हटलं सर सगळे सेलिब्रिटी बोलवले, शत्रू सरांना का नाही बोलवलो? ए तू वेळा आहेस काय रे, हे सगळे माझे मित्र आहेत, ते शत्रू आहेत. धन्यवाद. हे गाड्याचं करावं.